किंवा आंबा आणि आपल्याला तर भेट घेईल. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीच आम्ही अजूनही सभापतीच होतो, कारण आम्हाला अपेक्षा आहे कदाचित पुढे इथेच होतो. त्याच्यामुळं आपण संजय दादा काळे असते आमची सर्वेसर्वा त्यांना राजुरी गटातले आम्ही सर्वेसर्वा का याच्यासाठी का आम्हाला काय लागतं हे आम्ही सांगायच्या आधी त्यांना कळत. जितक्या वेळेस आम्ही सरपंच असून मी जितक्या वेळेस गावात फिरेल असेल तितक्या वेळेस आमचे पवार साहेबांचं पूर्ण झालेलं आहे. नंतर फक्त त्यांना माहिती जेव्हा ते सर्वेसर्वा आम्हाला पूर्ण कामं करायला पवार साहेब करायचे त्याचप्रमाणे आमचे धोंडभाऊ दादा पिंगट असतील. संपर्क थोडासा लेट आला नाही थोडी कमी ते त्याचे नाव सांगणंही शक्य नाही आहे. त्याच्यामुळे सर्वच मान्यवर आणि आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य, माजी सरपंच, आमचे पॅनल प्रमुख बाबा शेख शिंदे असतील सर्वांच्या वतीने मी फक्त एकच सांगते की आमचं गाव अजून तरी गद्दारी हा शब्द आमच्याकडे आलेला नाही. पाठीमागं तुम्हीच बाईक घेतली होती साहेबांची, त्यावेळेस ते साहेबांच्या बाईकने थोडीशी ऐकली होती, कल्पना दिली होती साहेब का राष्ट्रवादी हा पक्ष एकदम असा स्पोर्ट करणारा नाही, आम्ही शांत आहोत, शांत आहेत परंतु एकनिष्ठ आहे. आणि हा शब्द साहेबांना जसे की हो आम्ही एकनिष्ठ आहोत या बाजार समितीमध्ये देखील आम्ही एकनिष्ठ राहणार. जे क साहेबांनी किंवा संजय दादांनी जे कोणी उमेदवार निवडले असतील आम्ही मी सरपंच म्हणून त्याचप्रमाणे या सोसायटीचे चेअरमन म्हणून तेही ग्वाही देतील, परंतु हो आम्ही केवळ पक्षाच्या बाजूने नक्कीच थांबवूया.